नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तु मांगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज आपला विषय आहे अदृश्य शक्ती असो किंवा वाईट विचारांची व्यक्ती असो, भोळ्या चेहऱ्यामागचा नराधम असो, यांच्यापासून आपले संरक्षण कसे करावे। हो, मी हा मुद्दाम निवडलाय आज विषय कारण आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्ताने मला असं वाटलं की स्त्रियांना आपण एक अजून एक चांगला टॉपिक द्यावा, यासाठी मी आज आजच्या दिवशी हा खास विषय निवडला आहे। आजची स्त्री इतकी रफ अँड टफ आहे की तिला खरं बघायला गेलं तर खरंच गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची, पण तरी सुद्धा वेळ कोणावर कशी काय येईल सांगू शकत नाही, आणि सगळ्या स्त्रिया तेवढ्या स्ट्रॉंग असतात असेही नाही। कारण जर इतिहास बघायला गेलं तर मग ती जिजाऊ माता असो किंवा झाशीची राणी असो, स्त्रिया काय करू शकतात, काय घडवू शकतात हे जगाला माहीत आहे। परंतु सगळ्या स्त्रियांना तसं रफ अँड टफ राहता येत नाही, काही स्त्रिया खूप साध्या भोळ्या असतात, काही घरातल्या किंवा कुटुंबाच्या दडपणाखाली असतात, किंवा त्यांचा जे जिथे जन्म झालेला असतो, जिथे त्यांचा त्या वाढलेल्या असतात, त्यांचे आचार विचार असतात जसे घरातल्यांचे, त्या आचार विचारांच्या पुढे त्यांची जाण्याची हिंमत नसते आणि त्या स्वतःचं आत्मरक्षण करू शकत नाही, त्यांचा भोळेपणा त्यांना नळतो असं होतं। तर त्याच्यामुळे आज आपण हा बघणार आहोत टॉपिक की काय आपण करू शकतो की आपल्याला जास्त काही न करता आपण एक वलय आपल्या भोवती कसं तयार करू शकतो किंवा एक संरक्षण कवच आपल्याला स्वतःला कसं देऊ शकतो, तर हा टॉपिक त्याच्यासाठी मी निवडलेला आहे। आपल्या शास्त्रामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्याचं माहितीही नाही की कोणत्या कोणत्या अशा खूप साध्या सरळ गोष्टी असतात की त्या जवळ ठेवल्याने आपलं रक्षण होऊ शकतं। त्यातलीच एक अशी गोष्ट आहे की वनस्पती शास्त्रानुसार पांढरीची काठी, हो पांढरीची काठी, कदाचित हे सगळ्यांना माहीत असेल किंवा काहींना माहिती नसेल, परंतु पांढरीची काठी ज्यांना माहिती आहे तर त्यांना हे मी सांगेन की नक्कीच हे तुमच्याकडेच ठेवा, कारण पांढरीच्या काठीमध्ये एवढी शक्ती आहे की ती तुमचं इतकं रक्षण करते की मग ती अदृश्य शक्ती म्हणजे भूत प्रेत बाधा जी आपण बोलतो तशाही गोष्टी काही आसपास असतील तर त्याच्यामध्येही आपलं ते रक्षण करते। तसंच हे जे वाईट विचारांचे किंवा वाईट वृत्तीचे लोक असतात, जे नराधम, मी नराधमच हा वापरेन शब्द अशा लोकांना, कारण खूप असे चेहरे असतात की ते दिसायला साधे भोळे असतात पण त्यांची वृत्ती खूप वाईट थराची असते आणि सरळ साधेपणाने असे वावरत असतात की आपल्याला कळतही नाही की ह्या व्यक्तींचे विचार इतके खालच्या पातळीचे असू शकतात। तर अशा लोकांपासून आपलं रक्षण होण्यासाठी आजच्या स्त्रीने किंवा आजच्या तरुण पिढींनी, मुलींनी, कॉलेजला जाणाऱ्या आहेत किंवा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आहेत, तर अशा सगळ्यांनी मी म्हणेन ज्यांना खरंच मनापासून वाटतं, ज्या मनापासून ह्या गोष्टी मानतात, श्रद्धा आहे ज्यांची, मी अंधश्रद्धेच्या बाबतीत घुसणार नाही, पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी हा नक्कीच उपाय करून बघावा। मग लहान मूल असो किंवा इवन पुरुषांनीही वाईट अदृश्य शक्तीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ही गोष्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता। पांडीच्या काठीचा अगदी लहान तुकडा जरी तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही तुमच्या नेहमी सदैव सोबत ठेवा किंवा गळ्यात घाला, कसंही तुम्हाला जसं जमेल तावीज रूपी घाला किंवा त्याला होल करून तुमच्या गळ्यामध्ये कमरेमध्ये बांधा। हा, पुरुषांनी कमरेमध्ये बांधलं चालेल, स्त्रियांनी कमरेत न बांधता त्यांनी जवळ ठेवावा, मग गळ्यात बांधा किंवा कसंही, पण तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं मी सांगेन की तुम्ही ते जवळ ठेवावं। इतकंच नाही तर मी म्हणेन की जर आपल्या घराचं संरक्षण आपल्याला करायचं असेल, हा घरामध्येही कधी कधी असं असतं की अनिष्ट ऊर्जा वावर करून जाते किंवा नको, आपण कुठे कुठे फिरतो तर आपल्या पाठून, आपल्या पायातून किंवा आपल्या बरोबरीने कुठून चुकीच्या ठिकाणी आपण गेलो, आपल्याला माहीत नसतात प्रत्येक ठिकाणं की ते तिथे चांगली ऊर्जा आहे की नाही, तर कुठून चुकून आपल्या घरामध्ये ऊर्जा आली किंवा कोणी काही करणी बाधा करणारे वगैरे असतात, खूप असे माझ्याकडे प्रश्न येतात, त्यांनाही मी हे सांगेन की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराचं रक्षण व्हावं तर तुमच्या घराच्या आतून चारी कोपऱ्यांमध्ये पांढरीची काठीचा एक एक तुकडा तुम्ही टांगून ठेवा किंवा जमिनीमध्ये ठोका किंवा कसंही, जसं पण कोपराच असला पाहिजे, घराचे मुख्य चार जे कोपरे असतात त्या चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला पांढरीचा तुकडा ठेवायचा आहे, पांढरीच्या काठीचा तुकडा। हा, तसंच एक तुकडा आपला जो घराचा मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेरून चौकटीच्या वरती बांधा किंवा तुम्ही ते ठेवून द्या, आडवा ठेवून द्या,
पण असे पाच पांडेच्या काठीचे तुकडे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि आपल्या घराचे तसेच आपल्या मुलाबाळांचे रक्षण करायचे आहे. खास करून स्त्रियांना सांगणं आहे की तुम्ही हा उपाय नक्की करा आणि अनुभूती घ्या. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्हाला आवडला असेल आजचा विषय तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. भरपूर मुलींना, भरपूर स्त्रियांना कळू दे हा उपाय आणि त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या बहिणींना, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तसंच मी जाहीरपणे सगळ्यांचे आभार मानते अशा मुलींचे आज, कारण ज्या माझ्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, म्हणजे क्लायंट्स आहेत, की त्या आवर्जून आपल्या व्हिडिओजचे स्टेटसला ठेवतात लिंक आणि खरंच त्या पसरवण्यामागे त्यांचे मी खूप, त्यांचा जो हातभार आहे त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. असेच तुम्ही माझे व्हिडिओ पसरवत जा आणि आपली आपलं कुटुंब जे आहे ते मोठं करत जा. हा, सगळ्यांना सगळा चांगला उपयोग होऊ दे, सगळ्या विषयांचा चांगला उपयोग होऊ दे, त्यांना चांगले उपयोग, जे काही मी सांगते आहे त्याचे उपयोग होऊ देत त्यांच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये, त्यांना त्याचे रिझल्ट चांगले मिळू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही मला इतका सपोर्ट करताय. आता मी सांगेन, ज्यांनी माझे एक चॅनल सबस्क्राईब केले आहेत त्यांना तर धन्यवादच, पण ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांना एक विनंती, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, जर माझे विषय आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील, नोटिफिकेशन त्याचं मिळत राहील. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. मी नीलम प्रशांत कुबल आपली इथेच आज्ञा घेते. नमस्कार.